अमृता फडणवीस यांच्यासह अनेक गायकांच्या कलाविष्कारानं पोलीस संगीत रजनीचा कार्यक्रम पार पडला. MGMच्या रुक्मिणी सभागृहात आयोजित कार्यक्रमाला अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. कॅन्सरग्रस्त मुलं, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं तसंच पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा कार्यक्रमात असलेला सहभाग आणि त्या कार्यक्रमाची पोलीस दलाकडून सक्तीनं करण्यात येत असलेली तिकीट विक्री यामुळे चर्चेत आलेला पोलीस दलाच्या संगीत रचनेचा कार्यक्रम नियोजनबद्धरित्या पार पडला. अमृता फडणवीस यांच्यासह इतर कलाकारांनी सुरेल गीतांचं सादरीकरण केलं. कार्यक्रमात गायक शानची सरप्राईज एंट्री पाहायला मिळाली. त्यानं मैं फिर भी तुमको चाहूंगा हे गाणं सादर केलं तर अमृता फडणवीस यांनी मद मायरे लुटारे कबीर हे गीत गायलं. कार्यक्रमाच्या माध्यमातून कॅन्सरग्रस्त आत्महत्याग्रस्त मुलांना मदत करण्यात आली. कार्यक्रमाचं उद्घाटन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, MGMचे विश्वस्त अंकुशराव कदम, विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर, पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पोलीस दलातील अधिकारी उद्योगपतींची उपस्थिती होती. जरूरी हो मुझको जैसे हवाएं सांसों को ऐसे तलाशूं मैं तुमको जैसे के पैर जमीनों.